हेलो फ्रेंड्स, मी प्रीति अनिल अनंतवार आपले या चॅनलमध्ये स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत खव्याची करंजी। चला तर पाहू त्याची कृती। सर्वप्रथम मी इथे एक पाव खवा घेतलेला आहे। हा खवा नॉर्मल टेम्परेचरवर आहे, थंड नाही आहे। आता आपण एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये हा खवा टाकून याला लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। खवा टाकताना जर खूप कडक असेल तर त्याला थोडंसं प्रेस करून मोकळं करून टाकायचं आहे, जेणेकरून आपला खवा लवकर भाजला जाईल, सोपं जाईल आपल्याला भाजताना। हे भाजताना गॅस आपला अगदी स्लो आहे, जेणेकरून आपला खवा भाजताना करपणार नाही। नॉनस्टिकचा पॅन जर नसेल तर तुम्ही कोणताही पॅन किंवा कढई वापरू शकता। अशाच प्रकारे याला सगळीकडून दाबत दाबत एकसारखं हलवत राहायचं आहे, थोडंसं ब्राउनिश कलर येईपर्यंत। आणि हे भाजताना करपलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे, त्यामुळे कंटिन्यू भाजत राहायचं आहे याला। तुम्ही पाहू शकता हे भाजताना आता साईडनी थोडंसं तूप सुटत आलेलं आहे आणि आपला खवा पण पहिल्यापेक्षा खूप नरम झालेला आहे। अशाच प्रकारे आपण याला अजून थोडा वेळ भाजून घेऊया, थोडंसं ब्राउनिश कलर येईपर्यंत एकसारखं कंटिन्यू हलवत राहायचं आहे, भाजत राहायचं आहे। आपला खवा नरम झालेला आहे आणि खूप लाल झालेला नाही आहे, किंचित झालेला आहे। त्यामुळे आता या स्टेजवर आपण यामध्ये गव्हाचं पीठ घालून घेणार आहोत। गव्हाच्या पीठाऐवजी सपीठ पण तुम्ही वापरू शकता। सपीठ म्हणजेच ओलवलेल्या गव्हाचे पीठ। तुम्ही पाहू शकता इथे मी अर्धी वाटी गव्हाचे पीठ किंवा सपीठ घ्यायचं आहे, आपल्या आवश्यकतेनुसार टाकून घ्यायचं आहे। आणि प्रत्येक खव्याला तूप कमी जास्त सुटते, त्यामुळे नाही, तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही सपीठ टाकून घ्यायचे। मी इथे 4 ते 5 चमचे टाकलेले आहे, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता, कारण प्रत्येक खव्यामध्ये थोडाफार फरक असतो आणि काही खव्याला जास्त तूप पण सुटत नाही। त्यामुळेच इथे गव्हाचं पीठ किंवा सपीठ आपल्या आवश्यकतेनुसार घ्यायचं आहे। पुन्हा याला एकसारखं स्लो गॅसवर हलवत राहायचं आहे। गव्हाचं पीठ यामध्ये यासाठी टाकलेलं आहे कारण खव्यामध्ये जर गव्हाचं पीठ टाकलं तर करंज्या करताना किंवा पोळ्या करताना आपल्या करंज्या किंवा पोळ्या फुटणार नाहीत। तुम्ही पाहू शकता आपला खवा थोडासा आता लालसर झालेला आहे, याला अजून थोडंसं भाजून घेऊया। खवा भाजताना खाली लागलं नाही पाहिजे आणि आपलं यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं असल्यामुळे तेसुद्धा छान भाजून झालेलं पाहिजे, त्यामुळे एकसारखं कंटिन्यू हलवत राहायचं आहे याला। तुम्ही पाहू शकता हे भाजत असताना आपलं पहिलं जे तूप खूप दिसत होतं ते आता कमी दिसायला लागलेलं आहे आणि अशा प्रकारे आपला खवा भाजतच आलेला आहे। तुम्ही पाहू शकता इथे आपला खवा आता पूर्ण भाजून तयार आहे। आता आपण गॅस बंद करून घेऊ। यासाठी मोठ्या वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे, याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे। तोपर्यंत हे खवा पूर्ण थंड होण्यासाठी पसरून घ्यायचं आहे चमच्याच्या साह्याने। आणि मी ज्या वाटीने साखर घेतलेली आहे ही मोठी वाटी आहे। जर तुम्हाला गोड जास्त हवं असल्यास तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता। मिक्सरमधून काढल्यानंतर ही साखर अजून जास्त वाढते। आता ही मिक्सरमधून बारीक फिरून घेऊया। इथे जी वाटी दाखवली या वाटीने साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे आणि आता याला मी मिक्सरमधून बारीक फिरून घेतलेलं आहे। आपला खवा थंड झालेला आहे, त्यामध्ये आपण हे मिश्रण साखरेचं टाकून घेऊ। जर तुम्हाला गोड जास्त हवं असेल तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता। या वाटीने साखर घेतलेली आहे आणि आता याला थोडंसं हलवल्यानंतर जी शिल्लक साखर आहे ती पण यामध्ये आपण टाकून घेऊया। यामध्ये आवश्यकतेनुसार वेलचीची पूड पण टाकायची आहे। पुन्हा याला एकदा हलवून घ्यायचं आणि हे खवा आणि साखर मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून पुन्हा एकदा बारीक फिरून घ्यायचं आहे 2 ते 3 वेळेस, चालू बंद करून। यामध्ये खवा आणि साखर मिक्स करून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता मी याला मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून बारीक फिरून पण घेतलेला आहे। अशाच प्रकारे राहिलेला खवासुद्धा आपण पुन्हा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून फिरून घेऊ। तुम्ही हा खवा मिक्सरमधून काढण्याऐवजी हाताने एकसारखं मॅश पण करून घेऊ शकता, त्यातले गोळे काढून घेऊ शकता। खव्यावरचं सारण बनविण्यासाठी
साहित्य पाहूया। 2 ग्लास रवा घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता या ग्लासने मी त्याचं प्रमाण घेतलेलं आहे। बरेच जणांचा रवा फ्रीजमध्ये असतो, त्यामुळे जर करंजा करायचा असेल आपल्याला तर ते रवा 2 ते 3 तास अगोदरच फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायचा आहे, जेणेकरून आपला रवा थंडा राहणार नाही। आणि हा रवा चाळून स्वच्छ करून घेतलेला आहे। आता यामध्ये छोट्या चमच्याने 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि यामध्ये मोहनसाठी आपल्या तेलाच्या डब्यामध्ये किंवा कॅनमध्ये जो चमचा असतो त्या चमच्याने, तुम्ही पाहू शकता इथे चमचा, या चमच्याने 4 चमचे तेल टाकलेलं आहे। 1 ग्लासला 2 चमचा अशा हिशोबाने 2 ग्लासला 4 चमचा तेल वापर केलेला आहे आपण। तेल टाकल्यानंतर या चमच्यांनी प्रमाण घेतलेल्या पाहू शकता। हे सर्व मिश्रण हाताने छान मिक्स करून घ्यायचं। पूर्ण तेल सगळ्या पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे, अशा हिशोबाने मिक्स करून घ्यायचं आपल्याला। तुम्ही पाहू शकता इथे रवा, तेल आणि मीठ सर्व मिश्रण मिक्स झालेलं आहे। आणि आपलं रव्याला मोहन व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी आपण रव्यामध्ये मोहन टाकून घेतलेलं आहे, म्हणजेच तेल टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे। हे आपल्या हातामध्ये मूठ बांधल्यानंतर असं पीठ तयार झालं पाहिजे, म्हणजे आपलं मोहन परफेक्ट आहे। हे पीठ तिमण्यासाठी दूध किंवा पाण्याचा वापर करू शकता। दूध टाकताना किंवा पाणी टाकताना अगदी थोडं थोडं टाकायचं आहे, कारण रवा असल्यामुळे दूध किंवा पाणी खूप कमी लागते, त्यामुळे थोडंसं टाकून घट्ट तिंबून घ्यायचं आहे। खूप जास्त घट्ट नाही, थोडंसं नरम करायचं आहे। आणि हे पीठ तिंबताना रव्यावर पण डिपेंड करते, काही रवा थोडंसं नरम तिंबल्यानंतर अगदीच नरम होते आणि काही घट्ट तिंबल्यावर पण तसंच राहते, त्यामुळे थोडंसं घट्ट तिंबूनच मग वाटलंच तर तुम्ही नरम करू शकता पुन्हा। पण तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे पूर्ण पीठ तिंबून घेतलेलं आहे। आणि हे पीठ खूप घट्ट नाही आहे, नरमच आहे। आणि याला 10 ते 15 मिनिटे झाकून ठेवायचे आहे। 15 मिनिटं झालेले आहे आणि आपला रवा पण छान मुरलेला आहे। आता आपण हवे त्या आकाराचे गोळे तयार करून घेऊ। तुम्ही पाहू शकता इथे मीडियम साईजचे मी गोळे तयार करून घेतलेले आहे। या गोळ्यांना हातावर गोल गोल छान दाबून फिरून घ्यायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे मी तुम्ही पाहू शकता बरेचसे गोळे तयार करून घेतलेले आहे। आता आपण या गोळ्यांना एक एक करून लाटून घेऊया। त्या अगोदर आपण जे सारण तयार करून घेतलेलं आहे खव्याचं, ते थंड झालेलं आहे आणि मी ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आपण हे सारण बाजूला ठेवून देऊ आणि आपले जे करंजीसाठी गोळे तयार करून घेतले पुन्हा एकदा दाबून घेऊ। आणि लाटण्यापूर्वी आपण तेल तापवायला ठेवून देऊया। तुम्हाला ज्या कढईमध्ये तळायचं आहे तुम्ही तिकडे गॅसवर ठेवून तेल टाकून स्लो गॅसवर ठेवून द्यायचं। आता पाहू शकता तुम्ही आपण ही पुरी करंजीसाठी जशी पुरी लाटतो तशाच प्रकारे सर्व साईडनी एकसारखी पोळी तयार करून घ्यायची। तुम्ही पाहू शकता जशी आपण पुरी लाटतो तशीच मी सर्व साईडनी एकसारखी पुरी लाटून तयार केलेली आहे। आणि हे खूप पातळ नाही, खूप जाणे साधारण आहे। आता आपण जे सारण तयार करून घेतलेलं आहे खव्याचं, यामध्ये भरण्यापूर्वी एका साईडनी ह्या करंजीला थोडंसं दाबून घेऊया, जेणेकरून आपल्याला करंजीचा आकार तयार करून घ्यायचा आहे। आणि यामध्ये मावेल तेवढं सारण, साधारण 2-2.5 चमचे सारण यामध्ये मावते, तेवढं सारण टाकून घ्यायचं आहे। आणि या पुरीला सारणमध्ये दाबू दाबू पुन्हा लागल्यास थोडंसं सारण टाकून घेऊ आपण। आणि हे पूर्ण भाग दाबून घ्यायचा आहे। आणि दाबताना हा सारणाचा भाग या पुरीला दाबलेल्या भागाला लागला नाही पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे। अशाच प्रकारे हे पूर्ण भाग आपण चांगला दाबून घेऊ। तुम्ही पाहू शकता याला करंजीचा आकार आलेला आहे। आणि हे दाबलेलं मिश्रण पुन्हा निघत असल्यामुळे पुन्हा आपण एकदा किंवा 2 वेळेस याला पुन्हा दाबून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली करंजी फुटली नाही पाहिजे। ही खूप महत्त्वाची टिप्स आहे, तुम्ही लक्षात ठेवायची आहे। 2 ते 3 वेळेस एकसारखं याला दाबून घ्यायचं आहे।
आता आपण याला दाबून घेतल्यावर खालचा जो भाग आहे फोल्ड करून घेतलेला आहे थोडासा, आणि पुन्हा दाबायचं, पुन्हा फोल्ड करायचं, पुन्हा बोटाच्या साहाय्याने पुन्हा दाबायचं आहे, पुन्हा फोल्ड करायचं आहे, आणि हे फोल्ड करताना वरच्या साईडने फोल्ड करायचे आहे. तुम्ही पाहू शकता दोन बोटाच्या साह्यानेच आपण याला मुरड घालत आहोत. मुरड वरच्या दिशेने दाबत राहायची आहे, दाबायचं आहे, पुन्हा फोल्ड करायची आहे, पुन्हा दाबायचं आहे, पुन्हा फोल्ड करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला पूर्ण करंजीला हळूपणे दाबत दाबत फोल्ड करत करत मुरड घालून घ्यायची आहे. अंगठ्याच्या साह्याने दाबून पुन्हा फोल्ड करून पुन्हा दाबून शेवटी पुन्हा फोल्ड करून घ्यायची आहे, आणि हे पूर्ण दाबून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या करंजीला खूप छान मुरड घालून तयार केलेली आहे. आपण या करंजीला फुटू नये म्हणून एक अगरबत्तीची काडी घ्यायची आहे, आणि जिथे मुरड घातली त्या साईडला छिद्र पाडून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली करंजी फुटणार नाही. तुम्ही पाहू शकता मी इथे छिद्र पाडून घेतलेलं आहे. जिथे मुरड घातली तिथे छिद्र पाडण्याचं कारण म्हणजे त्या साईडने आपली करंजी फुटणार नाही. अशाच प्रकारे सर्व करंज्यांना मी छिद्र पाडून घेतलेले आहे. बरेच जण या करंज्यांना करंजाच्या साच्यामधून पण बनवत असतात, पण मी इथे मुरड घालून तयार केलेली आहे. तुम्ही पाहू शकता या करंज्यांना मुरड खूप छान झाली आणि छिद्र पण पाडून घेतलेलं आहे. आता आपलं तेल तापलेलं आहे की नाही आपण पाहून घेऊ. मी एक गोळी टाकून पाहणार आहे यात. तुम्ही पाहू शकता ही गोळी वर तरंगत आहे, म्हणजेच आपलं तेल छान तापलेलं आहे. आता ही गोळी काढून घेऊ आपण, आणि आपण ज्या करंज्या तयार करून घेतलेल्या आहे आणि मुरड पाडून घेतलेल्या आहे त्या तेलात टाकताना उलट्या साईडने टाकायचे आहे, जेणेकरून आपली मुरड निघणार नाही. आणि याला थोडंसं मीडियम गॅसवर, तेल जर जास्त तापलेलं असेल तर स्लो गॅसवरच तळायचं आहे, आणि झाराच्या साह्याने त्याच्यावर तेल टाकत राहायचं आहे कढीमधलं, आणि थोडंसं ब्राउनिश झालं की पलटून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे दोन्ही साईडनीसुद्धा ह्या करंज्या थोड्याशा ब्राउनिश म्हणजे थोड्याशा लालसर होईपर्यंत, बदामी कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. हे तळताना झराच्या साह्याने त्याच्यावर तेल टाकत राहायचं आहे. या करंज्या बदामी कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडनी आपल्या करंज्या तळून तयार आहेत. याला आता आपण टिश्यू पेपरवर काढून घेऊया. अशाच प्रकारे राहिलेल्या सर्व करंज्या मी इथे तळून घेणार आहे. या सर्व करंज्या मी थोड्याशा ब्राउनिश कलर येईपर्यंत तळून घेतलेल्या आहे, म्हणजेच बदामी कलर येईपर्यंत. तुम्ही पाहू शकता राहिलेल्या सर्व करंज्या मी इथे तळून घेतलेल्या आहे, आणि या करंज्यांचा कलर अगदी खूप सुरेख आलेला आहे. खायला पण ह्या थोडंसं टेस्टी झालेले आहे. तुम्ही पण याची रेसिपी घरी नक्की ट्राय करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व नक्की सबस्क्राईब करा, आणि तुमचे कमेंट मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.